नमस्कार, मी पूजा। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेशजी पाटील यांच्या आदेशानं मुझे शहर साफ चाहिए असा आदेश येताच अ व ब क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रभाग क्रमांक 16 रावेत जाधवघाट नदी क्षेत्रातील व नदीपात्रातील व BRT कॉरिडोर मधील शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनोदस्त करण्यात आली। आजपर्यंत शहराने अशी कारवाई पाहिली नाही अशी लोकांमधून चर्चा व कुजबूज सुरू होती। रावेत येथे होणारी ही वर्षातील दुसरी अनधिकृत बांधकामाची बेधडक कारवाई आहे। यावेळी ब क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे सर, अक्षेत्रीय अधिकारी शीतलजी बाकडे, अभियंता संजयजी भोसले, उपअभियंता विजयजी भोजने, त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता प्रवीणजी धुमाळ, 11 बीट निरीक्षक, 54 MSF कर्मचारी व खूप मोठ्या पोलीस फौज फाट्यासह वीज कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यासह धडक कारवाईने रावेत परिसरातील अनेक अनधिकृत बांधकाम मालकांच्या व व्यावसायिकांच्या काळजाचा ठोका चुकला। पाहूया बातमीचा सविस्तर आढावा। शेड असतील किंवा इतरही पक्की बांधकाम आहेत या ठिकाणी, हराळे साहेब आहेत, भोजने साहेब आहेत, बाकडे मॅडम आहेत, धुमाळ सर आहेत, इतरही अधिकारी या ठिकाणी, भोसले सर आहेत, या ठिकाणी त्यांच्या मदतीने 11 फीट आहेत, 54 MSF आहेत, त्याचप्रमाणे अतिशय चोख बंदोबस्तामध्ये पोलीसही आहेत या ठिकाणी। कारवाई कडक तुम्हाला दिसते या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात कारवाई करत काय सांगाल सर? मागच्या वेळेसही धुमाळ साहेबांनी कारवाई केली होती आणि त्यावेळेस पुन्हा लोकांनी पुन्हा ते पुन्हा बसवलेला, तर काय सांगेल याबाबत? वारंवार त्यांना आपण सांगितलं त्याचं पण नागरिक काय त्यांचं ते कायद्याचं उल्लंघन करतात, त्यामुळे कारवाई वारंवार होत राहील, त्यांनी परत बांधाचं पूर्ण पाडले का कारवाई होत राहील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची। या ठिकाणी बाकडे मॅडम आहेत, मॅडम काय सांगाल? काही नाही, नागरिकांनी परत बांधू नये म्हणजे जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही, नागरिकांनी बांधू नये। या ठिकाणी भोजने साहेब आहेत, यापुढे ही कारवाई अशी 3-4 दिवस चालत राहणार आहे। निळ्याशिवाय BRTच्या रस्त्याला जे अनधिकृत पत्रकार आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे। यापूर्वी सर्व नागरिकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, त्यांना काढून घेण्यास सांगण्यात आलेलं आहे, ज्यांनी काढलेले असतील त्यांची नोटीस, ज्यांनी काढलेलं नाही अशा लोकांवर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे, त्यांचे आहे त्यांनी काढून घेतली पाहिजे। धुमाळ सर आहेत या ठिकाणी, मागच्या धुमाळ साहेबांनी तुम्ही तिथे कारवाई केली होती, कारवाई झाली ठरलंय आपण पाहत आहात भारतीय जनमत। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा।